शब्दांचा जाती अविकारी शब्द मराठी व्याकरणामध्ये शब्दांच्या एकूण 8 जाती आहेत। शब्दांच्या या 8 जातींना 2 विभागांमध्ये विभागले आहे, विकारी शब्द व अविकारी शब्द। अविकारी शब्द म्हणजे काय हे आपण पाहूया। वाक्य तयार होण्यासाठी शब्दांच्या रूपात कोणताही बदल होत नाही त्या शब्दांना अविकारी शब्द असे म्हणतात। अविकारी शब्दामध्ये क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय व केवल प्रयोगी अव्यय यांचा समावेश होतो। अविकारी शब्दांची माहिती पाहणार आहोत। शब्दांच्या जातीमधील अविकारी शब्दामध्ये पहिला शब्द आहे क्रिया विशेषण अव्यय। क्रियापदाविषयी विशेष माहिती देणाऱ्या अविकारी शब्दाला क्रिया विशेषण अव्यय असे म्हणतात। उदाहरणार्थ पुढे, कोठे, भरभर, उद्या, खूप, येथे, तेथे, लांब, दूर, खाली, वर इत्यादी। क्रिया विशेषण अव्ययाचा वाक्यात उपयोग करूया। पंखा गरगर फिरतो या वाक्यामध्ये गरगर हे क्रिया विशेषण अव्यय आहे। मी उद्या सहलीला जाईन या वाक्यामध्ये उद्या हे क्रिया विशेषण अव्यय आहे। नेहमी वाचन करावे या वाक्यामध्ये नेहमी हे क्रिया विशेषण अव्यय आहे। हल्ली महागाई झाली आहे या वाक्यामध्ये हल्ली हे क्रिया विशेषण अव्यय आहे। झटपट काम करावे या वाक्यामध्ये झटपट हे क्रिया विशेषण अव्यय आहे। शब्दांच्या जातीमधील दुसरा अविकारी शब्द आहे शब्दयोगी अव्यय। जो शब्द वाक्यातील एखाद्या शब्दाला जोडून येतो व ज्या शब्दाला तो जोडून येतो त्या शब्दाचा त्याच वाक्यातील दुसऱ्या एखाद्या शब्दाशी संबंध दर्शवितो त्या अविकारी शब्दाला शब्दयोगी अव्यय असे म्हणतात। उदाहरणार्थ वर, खाली, नंतर, जवळ, पुढे, मागे, साठी, कडे इत्यादी। शब्दयोगी अव्ययाचा वाक्यात उपयोग करूया। पुस्तक टेबलावर आहे या वाक्यामध्ये वर हे शब्दयोगी अव्यय आहे। मला देवळाजवळ काका भेटले या वाक्यामध्ये जवळ हे शब्दयोगी अव्यय आहे। प्रवासी झाडाखाली बसला या वाक्यामध्ये खाली हे शब्दयोगी अव्यय आहे। नीला दिवाळी नंतर येईल या वाक्यामध्ये नंतर हे शब्दयोगी अव्यय आहे। शाळेजवळ तलाव आहे या वाक्यामध्ये जवळ हे शब्दयोगी अव्यय आहे। शब्दांच्या जातीमधील पुढील अविकारी शब्द म्हणजे उभयान्वयी अव्यय। दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दाला उभयान्वयी अव्यय असे म्हणतात। उदाहरणार्थ आणि, व, किंवा, परंतु, म्हणून इत्यादी। उभयान्वयी अव्ययाचा वाक्यात उपयोग करूया। राधाला गुलाब व शेवंती ही फुले आवडतात या वाक्यामध्ये व हे उभयान्वयी अव्यय आहे। मला पुस्तक किंवा वही पाहिजे या वाक्यामध्ये किंवा हे उभयान्वयी अव्यय आहे। वीज चमकली आणि पाऊस सुरू झाला
या वाक्यामध्ये आणि हे उभयान्वयी अव्यय आहे। त्याला समारंभाला यायचे होते परंतु त्याला वेळ मिळाला नाही। या वाक्यामध्ये परंतु हे उभयान्वयी अव्यय आहे। वैशाली चांगले गुण मिळवेल कारण ती हुशार आहे। या वाक्यामध्ये कारण हे उभयान्वयी अव्यय आहे। शब्दांच्या जातीमधील शेवटचा अविकारी शब्द म्हणजे केवल प्रयोगी अव्यय। आपल्या मनातील एखादी उत्कट भावना उत्स्फूर्तपणे व्यक्त करणाऱ्या उद्गारवाचक अविकारी शब्दाला केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतात। उदाहरणार्थ बापरे, अरे, आहाहा, हाय, आई ग, बापरे, अरे रे, छे, वाह, शाबास, भले, छे छे इत्यादि। केवल प्रयोगी अव्ययाचा वाक्यात उपयोग करूया। अहाहा, किती सुंदर चित्र आहे हे। या वाक्यामध्ये अहाहा हे केवल प्रयोगी अव्यय आहे। अरे रे, बिचारा आजारी पडला। या वाक्यामध्ये अरे रे हे केवल प्रयोगी अव्यय आहे। अबो ब, केवढा प्रचंड वृक्ष आहे हा। या वाक्यामध्ये अबो ब हे केवल प्रयोगी अव्यय आहे। शाबास, असा छान खेळत जा। या वाक्यामध्ये शाबास हे केवल प्रयोगी अव्यय आहे। छान, काय चित्र रंगवलेस। या वाक्यामध्ये छान हे केवल प्रयोगी अव्यय आहे।